गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहात सर्व? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे मित्रांनो. आपल्या गोवन वुमन या चॅनलवर मी प्रियंका तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आहे शनिवार आणि प्रिनेशच्या शाळेला सुट्टी मिळालेली आहे. आणि सो हां, आज दिवसभरात काय काय होतं हे तुम्हाला कळेलच. तर चला दिवसाची छानशी सुरुवात करूया. तर आता आम्ही करणार आहोत नाश्ता. मी आंघोळ वगैरे केली आहे लवकर, कारण की आज आम्हाला फोंड्याला जायचं आहे. आणि ते बघू शकता प्रिनेशचा आवाज येतो आहे. सो हां, सगळ्यांनी नाश्ता केला आहे. मी चहा पिते. आता एवढे राहिलेत, हे राहिलेत आणि हे एवढे झालेत. कोणाकोणाच्या घरी असे पताके लावले जातात. तर आता मी भात बनवते आणि आजची रेसिपी आहे छोले. जे छोले मी प्रिनेशच्या बर्थडेला बनवलेले तेच छोले, आज त्याच छोल्यांची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे कसे मी करते ते. तर चला पहिली मी माझा भात करून घेते आणि त्यानंतर तुम्हाला त्याची रेसिपी दाखवते. तर इथे मला सर्वात पहिली लसूण, आलं आणि मिरची आणि कोथिंबीर हे चौघं एकत्र मिळून पेस्ट करायची आहे. बरं, मी पाव किलो घेतलेत, मी पाव किलो छोले घेतलेत. सो ते मी रात्रभर भिजत ठेवलेले. तर आणि त्याचबरोबर आता हा जो ग्रीन मसाला बनवायचा आहे, तर त्यासाठी मी हे 7 ते 8 लसूण पाकळ्या घेणार आहे आणि एक एवढं आलं घेणार आहे मी, एवढं 1 इंच आलं आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या घेणार आणि एवढीशी कोथिंबीर आणि थोडंसं अगदी कमी पाणी घालून आपण ती पेस्ट करणार आहोत. आणि त्यानंतर मग मी तुम्हाला पुढची प्रोसेस सांगते. इथे मी हे 1 इंच आलं घातले, लसूण आणि 4 मिरच्या, कोथिंबीर आणि थोडस पाणी. ओके, आता हे वाटून घेऊया आपण. तर इथे तुम्ही बघू शकता झालेली आहे. ते आता आपण मसाले बघणार आहोत. तर सर्वात पहिली मी धनेपूड घालते 2 चमचे. जिरेपूड, अर्धा चमचा. त्याचबरोबर हे बघा जिरेपूड घातली आहे. त्याचबरोबर तिखा लाल 1 चमचा. ओके, त्याचबरोबर काश्मीरी चिली पूड 1 चमचा. त्याच्याने कलर खूप छान येतो. ओके, मोस्ट इम्पॉर्टंट चाट मसाला हा मी काढून ठेवला आहे त्याच्यामुळे दिसणार आहे. 1/2 चमचा घातला आहे मी चाट मसाला. त्याचबरोबर गरम मसाला,
एक चमचा आणि मोस्ट इम्पॉर्टंट चना मसाला 2 चमचा. ओके तर इथे आपला मसाला तयार आहे. नंतर घालायला मसाला घेऊन ठेवला आहे. त्याचबरोबर आपल्याकडे असायला पाहिजे हे कसुरी मेथी सुखी जी बाजारात इझिली अवेलेबल असते आणि मोस्ट इम्पॉर्टंट ओवा. ओवा घालायचा आहे आपल्याला. त्यात थोडंसं तेल घालायचं आहे जेणेकरून आपलं हे जे पाणी आहे जे बाहेर नाही येणार. मी काहीच नाही घातलं याच्यामध्ये, फक्त चणे आहे. आणि आता आपल्याला हे कुकरला लावायचे आहेत. तुम्ही मेस बघू शकता किती आहे हा. आपल्याला हे रफली चॉप करायचे आहेत. इथे मी 8 रफली चॉप केलेले टोमॅटो आणि 7 कांदे घेतले आहेत. आणि त्यात मी पाणी घातलं आहे आणि आता थोडंसं तेल घातलं आहे जेणेकरून हे मिश्रण बाहेर नको यायला. आणि आता आपण कुकर लावायचं आहे आणि 2 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. तर आपलं हे मिश्रण शिजलेलं आहे बऱ्यापैकी. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात घालायचं आहे आणि हे वाटून घ्यायचं आहे. आपण तयार केलेलं मिश्रण एका चाळणीत काढायचं आहे आणि खाली एक भांडं ठेवायचं आहे जेणेकरून एक्स्ट्रा जे काही आहे ते निघून जाणार आणि त्याचा जो पल्प आहे प्युअर पल्प तो येणार. इथे बघू शकता खाली येतो आहे पल्प. तर आता इथे मी टोप ठेवला आहे. टोपामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे साजूक तूप घालायचं आहे. त्याचबरोबर 2 मोठे चमचे तेल घालायचं आहे. जसं तुम्ही बघू शकता मी माझ्या अंदाजाने घातलेलं आहे. त्याचबरोबर आता आपल्याला इथे हे खडे मसाले घालायचे आहेत. म्हणजे काय तर कढीपत्ता, तेजपत्ता आणि जिरं हे छानपैकी फुललं पाहिजे. त्याचबरोबर इथे मी 1/2 चमचा हिंग घातलेला आहे. त्याचबरोबर मी इथे 1/2 चमचा ओवा घातला आहे. त्याचबरोबर आता मी घालत आहे कसुरी मेथी 1/2 चमचा ज्यामुळे आपल्या छोल्यांना टेस्ट खूप छान येतो. आता आपल्याला हे सर्व एकजीव करायचं आहे. इथे मी जी हिरवी पेस्ट केली होती लसूण आलं आणि मिरची आणि कोथिंबिरीची ती आता इथे घालत आहे. आपल्याला हे सर्व एकजीव करायचं आहे. तुम्ही बघू शकता तेल असं सुटलेलं आहे. तर इथे हा जो मसाला आपण तयार केला आहे तो घालायचा आहे आणि हा सर्व एकजू करायचा आहे. आणि जर हा मसाला जळत असेल तर जे काबुली चण्यांचं पाणी आहे ते फेकायचं नाही, ते वेगळं करायचं आणि तेच थोडं थोडं ओतायचं त्याच्यात जेणेकरून आपला मसाला जळणार नाही.
आणि ना ह्याची टेस्ट ना खूप वेगळी लागते. तुम्ही नक्की अशा प्रकारे करून बघा. हा डाबा स्टाईल छोलेचा प्रकार आहे, तर तुम्ही बघू शकता ह्याचा कलरही थोडा चेंज होतोय. याला ना पूर्णपणे तेल सुटायला पाहिजे. इथे मी चवीनुसार मीठ घातलेलं आहे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मीठ घालू शकता. तर आपल्याला परत हे मिक्स करायचं आहे, पूर्णपणे असं मिक्स करायचं आहे आपल्याला. मी थोडं थोडं पाणी घालते, जास्त नाही, जेणेकरून मसाला जळायला नको, कारण की माझा हा टोप ॲल्युमिनियमचा आहे, त्यामुळे जळू शकतो. त्यामुळे मी थोडं थोडं पाणी घालते त्याच्यात, आणि तुम्ही बघू शकता कलर काय आला आहे. या क्षणी आपल्याला ही जी प्युरी केली आहे ती घालायची आहे, आणि हे सर्व एकजीव करायचं आहे आपल्याला. इथे मी एक मॅगी क्यूब्स घालत आहे, जेणेकरून आपल्या छोल्यांना टेस्ट छान येणार. इथे मी आता छोल्यांना झाकण लावलेलं आहे. आणि आता तुम्ही बघू शकता आपला मसाला बऱ्यापैकी भाजला आहे, आणि तुम्ही बघू शकता तेल सेपरेट झालेलं आहे. आता या क्षणी आपण जे बॉईल केलेले काबुली चणे आहेत ते घालूया, आणि आपल्याला आता हे एकजीव करायचं आहे. आणि एक वाफ आली की आपले छोले तयार आहेत. तर इथे मी आता कोथिंबीर भुरभुरते, आणि आपले टेम्प्टिंग असे छोले तयार आहे. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा मित्रांनो, अतिशय सुंदर आणि खूप छान लागत होते. आणि अशा प्रकारे नक्की करून बघा तुम्ही पार्टीला, किंवा तुमच्या घरी काहीतरी फंक्शन असेल तेव्हा हे छोले तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता, खूप बेस्ट लागतात. तर इथे माझं जेवण बनवून झालेलं आहे, आणि आता मी थोडा आराम करते, आणि नंतर आपल्याला फोंड्याला जायचं आहे. आज थोडी गणपतीची शॉपिंग करायची आहे मला, जसं मी दरवर्षीच करते. तर इथे जेवण आता मी जेवते आहे. हा भात आहे आणि आपली हे छोले आहेत. तर या जेवायला. इथे मी रेडी झाली आहे आणि आता मी निघणार आहोत थोड्या वेळातच. तर हा आता घे तू ट्रे दिले साईडला. चलो चलो निलेश, चलो हश. रिक्षा नाही आली आहे. दिनेश, दिनेश बाबू किती करता तू? तसे कर ना, इकडे बा. Oh, oh, oh.
आली आहे फायनली घरी आणि प्रिनेशला कपडे घेतले आणि मला बांगड्या घेतल्या ज्या मला पाहिजे होत्या हिरव्यावाल्या. तर हां आणि आणि एवढं काही घेतलं नाही आहे, एवढंच घेतलं आहे. तर थोड्या वेळाने भेटू, मी चहा पिते आणि त्यानंतर तुम्हाला भेटते. किती खातो तू? इकडे बघ. तर आमचा नाश्ता झालाय, आमची चहा झाली आहे आणि आता हा व्लॉग एंड करायची वेळ आली आहे. तर आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल, आजची रेसिपी आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करणं अगदी मोफत आहे. भेटूया नवीन एका व्हिडिओच्या भागात. देव बरे करो. आणि आज आहे ना खूप जास्त गर्दी होती फोंड्याला आणि मला वाटतं गणपतीच्या आदल्या दिवशी तर खूप जास्त गर्दी असेल. आज तर मी एकदम पुढे नाही गेली आहे, जिथे होती तिथेच एवढी गर्दी होती, तर पुढे किती असेल. त्यामुळे तुम्ही जर खरेदी करत असाल तर सांभाळून खरेदी करा आणि आपल्या बाप्पाची आगमनाची तयारी करा. आता सज्ज व्हा, बाप्पा थोडेच दिवस राहिले आहेत बाप्पाला यायला. सो हां.